आंबेडकर 1922 मध्ये ग्रेजिन येथून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेऊन 3 एप्रिल 1923 रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थजनांसाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्च न्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व 5 जुलै 1923 रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने अस्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका अस्पृश्य वकिलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले. आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना 600 रुपये मिळाले. वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी वॉटली बॉईज अकाउंटन्सी इन्स्टिट्यूटमध्ये मर्कटाईल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्याचे त्यांना महिन्याला 200 रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी 10 जून 1925 ते मार्च 1928 पर्यंत केली. आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रामचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघावर देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिण्याच्या कारणावरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून 1926 त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्त केले. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील LB भोपटकर होते. इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलिट स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलनिशी 28 नोव्हेंबर 1927 रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलामध्ये गणना होऊ लागली. शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदूलाल सुरूपचंद शहा यांच्याविरुद्ध 1930 इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेंगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडविणे आपणास शक्य नसल्याचे सांगितले व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉक्टर आंबेडकरांनी त्यांचे वकील पत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्या प्रकरणी न्यायाधीशासमोर 2 मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशाकडून चंदूलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घेतले होते. सन 1930 ते 1938 या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मालबरी यांच्या घरी डॉक्टर आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मालबरी यांनी दान केली आहे. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.